आज आपल्या विरोधकांवर मी बोलणार नाही. त्यांची परिस्थिती अशी आहे की ते अतिशय निराश आहेत. त्यामुळे निराशेतनं ते रोज काय बोलतात त्याचं त्यांना देखील भान नाही आहे. मी ईश्वराला प्रार्थना करतो, ईश्वरा त्यांना माफ कर. त्यांचे काय बोलतात त्यांना समजत नाही. ते रोज पाप करतात, त्यांची पाप आपल्या पदरात घे आणि त्यांना क्षमा कर. अशा प्रकारची गुढीपाडव्याच्या चांगल्या दिवशी ईश्वराला मी प्रार्थना करतो.